बागेमध्ये तरी सध्या ग्रोथ जास्त दिसते. हां, हिरवळ जास्त दिसते. एकदम काळी झाडं दिसतात. एकदम काळी झाडं. हां, आणि ते बाकी फळांना पण चांगले दिसते भरपूर. पूर्णपणे. फॉइल चार्जर 40-45 लिटर गेला आतापर्यंत. फ्रूट चार्जर? फ्रूट चार्जर 30 लिटर 30-35. ओके. प्रत्येक फवारणीत फ्रूट चार्जर घेता? हा, प्रत्येक केळीच्या पण आणि वर्षीच्या पण प्रत्येक ह्याच्यामध्ये फ्रूट चार्जर घेता. आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये सातत्याने सॉइल चार्जर घेता? सॉइल चार्जर. ओके ओके ओके. आतमध्ये असं खोडाला फळ झालं, शेड झाले बघा. आणि ते साईज बी कसं युनिफॉर्म साईज आहे बघा बघा त्याची. आहे का नाही? हे फक्त एस सी टी वैद्यक मुळेच होऊ शकतं. पाईपलाईनलाच नळ काढल्यासारखं झालं. आहे का नाही? पाईपलाईनलाच नळ काढला. एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. बघा आतमध्ये दाखवतो मी पहिलं. ओके. आणि त्याच्यानंतर तुमची सेटिंग होऊ राहिली? नंतर सेटिंग चालूच आहे. म्हणजे आता आता एवढ्यात सेटिंग झालेलं आहे बरोबर. आणि आजपर्यंत बघितलं तर हे खोडाला फळ आहे बघा. तुमचं दाखवतो मला पूर्ण खोडाला फळ. पहिलं सेटिंग झालेलं. पहिलं सेटिंग झालेलं आहे बरोबर. टोटली आजपर्यंत. आणि हे नवीन सेटिंग झालेलं. काय वाटतं नवीन सेटिंग जर पाहिलं आणि त्याची जर लांबी पाहिली? नवीन आणि गुच्छ मध्ये सेटिंग झालंय असं पुन्हा श्रेय द्यायचं. श्रेय तर द्यावं लागेल. अच्छा. समस्या म्हणजे फुलगळ, फुलगळीचं प्रमाण होते आणि सनबर्निंगचं प्रमाण जास्त. सगळ्यात जास्त. हा, बरं. एवढ्या टेम्परेचर मध्ये तुमचं तर कुठं सनबर्निंग नाही? नाही, अजून आपलं तर कधी नाहीच. अजून काही विषयच नाही याच्यामध्ये. आता बघा ना, इकडे साईडला जर बघाय गेलो आपण तर अशा खालीपर्यंत गुच्छमध्ये सेटिंग झालेत बघा. आत आतमध्ये जर पाहिलं पूर्ण खोडापडी फट आहे. म्हणजे नुसतं खालीच नाहीये, वरपर्यंत जरी पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय? सेटिंग दिसतंय वरपर्यंत. ते समोर आहेत. ते 8 दिवसांनी ते मारायचं, 12 दिवशी ते मारायचं, 14 दिवशी ते मारायचं. म्हणजे तुम्हाला अदर गाईडची गरज नाही पडली जास्त? आम्ही घेतलंच नाही. मुळात घेतलंच नाही. मुळामध्ये काय अडचण तरी त्यांना फोन करायचो, त्यांना फोन करायचो तेवढंच. त्यांच्या कॉन्टॅक्टवर जे आपलं शेड्यूल आहे ते चालू ठेव. मी तर असं ऐकलं की पहिलं तुमचं ड्रॉपिंग झालं होतं एवढं, नंतर परत सुद्धा पुन्हा परत तेवढं सेटिंग झालं. तेवढं सेटिंग झालं. तुम्ही घाबरले नाहीत का की बाबा ड्रॉपिंग झालं? त्यावेळेस तरी वाटलं होतं की नाही आपलं चुकते काहीतरी. आपल्याकडे फळ पहिल्यांदा नरकळी येऊन कळून तरी 30-35 फळ. नंतर मग सिंधी साहेबांनी नंतर थोडंफार सांगितलं की वाटाच पद्धतीने वापरा, औषधं वापरा. येत त्याच पद्धतीने मग जसं शेड्यूल आहे आपलं. ओके. शेड्यूल त्या पद्धतीने पुढं औषधं वापरत गेल्यानंतर त्याचा हळूहळू रिझल्ट यायला लागेल. सिटीचाच शेड्यूल वापरलं तर फायद्यात पडत. कारण केमिकलवर नंतर नंतर बागा जास्त काळ टिकण्याची शाश्वत नाहीच. ओके. तशी माझं तर पहिलाच अनुभव जास्त नाही, पण आहे हिशोबावरून तरी माझे इतर बागांपेक्षा बाग चकाकी दिसते, काळोखी दिसते. ग्रोथ जास्त. हा, समाधानी. साधारण टेम्परेचर 42-43 पुढे. म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये जर एखादा झाड बघितलं प्रचंड सुकल्यासारखं वाटतं. तुमच्या बागेमध्ये जर मी अख्खा कॅमेरा फिरवतो तर मला कुठंच दिसत नाही की तुमची असं झाड सुकलंय किंवा ज्याच्यामध्ये असं वाटतंय की ह्या टेम्परेचर इफेक्ट झालाय असं कुठंच जाणवत नाही. प्रोडक्ट वापरल्यामुळे आणि केमिकल नाहीच नाहीच्या बरोबर त्यामुळे तरी. या झाडावरती मला साधारण 60-70 फळ सेटिंग दिसतात. इथंच नाहीये, समजा आपण कुठेही पाहिलं, प्रत्येक पाहिलं. आता बघा इथं जर मी जवळून पाहिलं बघा, अशा गुच्छमध्ये सेटिंग झाले. आतमध्ये पूर्ण सेटिंग आहे आणि असं खोडाला फळ सेट आहे बघा टोटली. काय वाटतं हे जर फळावरती जर ग्लेझिंग पाहिलं आपण, चमक पाहिली तर काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहून? चमक आहे चांगल्यापैकी.
डाळिंब क्षेत्र तर काय माहितच नव्हतं पहिल्यांदाच. पहिल्यांदाच पहिल्यांदाच कुठून ही एसटी टेक्नॉलॉजी माहीत झाली तुम्हाला? पहिल्यांदा तर युट्यूबवरून आम्ही नंबर मिळाला संतोषा साहेबांचा. ओके ओके. नंतर त्यांच्याकडनं त्यांची व्हिजिट झाल्यानंतर आम्ही चालू केला. सुप्त म्हणजे झाडं कोण अपेक्षा जास्त. ओके. आणि त्याच्यात त्या नादात केमिकलचा फवारा जास्त होतो, फवारण्यांचं प्रमाण जास्त, 70-80 गरज नसताना. ओके ओके. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मी शशिकांत पारखी, राणार वडगाव बांडे, तालुका दौंड. ओके. जिल्हा पुणे. जिल्हा. ओके ओके. आता आपण जी बाग आहे तर ह्या बागेचं पहिलं पाणी कधीच? पहिलं पाणी 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी. ओके. यांना पुढे आता साधारण मला सांगा, ह्यावेळेस आता टेम्परेचर पाहिलं आता आपण, तर साधारण टेम्परेचर 42-43 पुढे, म्हणजे एवढ्या टेम्परेचर मध्ये जर एखादा झाड बघितलं प्रचंड सुकल्यासारखं वाटतं. तुमच्या बागेमध्ये जर मी अख्खा कॅमेरा फिरवतो तर मला कुठं दिसत नाही की तुमची असं झाड सुकलंय किंवा ज्याच्यामध्ये असं वाटतंय की ह्या टेम्परेचरचा इफेक्ट झालाय असं कुठंच जाणवत नाहीये. काय कारण याचं? कारण आता एसटीच प्रोडक्ट वापरल्यामुळं आणि केमिकल नाहीच बरं, नाहीच्या बरोबरच. त्यामुळे तरी आता मी जर पाहिलं हे झाड तर या झाडावरती मला साधारण 60-70 फळ सटिंग दिसतात. इथंच नाहीये, समजा आपण कुठेही पाहिलं, प्रत्येक पाहिलं आता बघा, इथं तर मी जवळून पाहिलं बघा, अशा गुच्छमध्ये सेटिंग झाले, आतमध्ये पूर्ण सेटिंग आहे आणि असं खोडाला फळ सेट आहे बघा टोटली. काय वाटतं हे जर फळावरती जर ग्लेझिंग पाहिलं आपण, चमक पाहिली तर काय वाटतं तुम्हाला हे सगळं पाहून? चमक आहे चांगल्यापैकी. काय ह्याचं एक वेगळं ह्यावेळेसच काय वाटतं तुम्हाला? तुम्ही प्रथमच करता तुम्हाला म्हणजे डाळिंब क्षेत्र तर माहितच नव्हतं. डाळिंब क्षेत्र तर काय माहितच नव्हतं पहिल्यांदाच. पहिल्यांदाच पहिल्यांदाच. कुठून ही एसटी टेक्नॉलॉजी माहीत झाली तुम्हाला? पहिल्यांदा तर युट्यूबवरून आम्ही नंबर मिळाला संतोष साहेबांचा. ओके ओके. नंतर त्यांच्याकडनं त्यांची व्हिजिट झाल्यानंतर आम्ही चालू केला त्यांचं औषध वापरायला. ओके. त्यानंतर आबांचा नंबर मिळाला. ओके. आबांचा कॉन्टॅक्ट मिळाला तर आबांकडनं आबा पण येऊन गेले बागेत. ओके ओके. त्यांनी पण सांगितलं. ओके. दोघांचं मार्गदर्शन आहे बऱ्यापैकी. काय वाटतं हे सर तुम्ही बघितलं सेटिंग? मी तर असं ऐकलं की पहिलं तुमचं ड्रॉपिंग झालं होतं एवढं, नंतर परत तेवढं सेटिंग झालं. तुम्ही घाबरले नाहीत का की बाबा ड्रॉपिंग झालं? त्यावेळेस तरी वाटलं होतं की नाही आपलं चुकते काहीतरी. आपल्याकडे फळ पहिल्यांदा नरकळी येऊन कळून तरी 30-35 फळ. नंतर मग सिंधे साहेबांनी नंतर थोडंफार सांगितलं की अशाच पद्धतीने वापरा, औषधं वापरा, त्याच पद्धतीने मग जसं शेड्यूल आहे आपलं. ओके. शेड्यूल त्या पद्धतीने पुढं औषधं वापरत गेल्यानंतर त्याचा हळूहळू रिझल्ट यायला लागला. म्हणजे तुम्ही 100% शेड्यूल वरती ग्राह्य धरूनच काम करत होते. जसं ते समोर आहे ते 8 दिवसांनी ते मारायचं, 12व्या दिवशी ते मारायचं, 14व्या दिवशी ते मारायचं, त्याच पद्धतीने तुमचं चाललं होतं. ते आम्ही शेड्यूल बदललं. म्हणजे तुम्हाला अदर गाईडची गरज नाही पडली जास्त? आम्ही घेतलंच नाही. मुळात काय अडचण तरी त्यांना फोन करायचो, तेवढंच त्यांच्या कॉन्टॅक्टवरच जे आपलं शेड्यूल आहे ते चालू ठेव. तुम्ही मग अशी मला सांगत होत्या की तुमच्या भागातली जे काही बागा आहे त्या बऱ्यापैकी बागा प्रॉब्लेम मध्ये आहेत, केमिकलवर आहेत आणि प्रॉब्लेम मध्ये आहेत. तुमच्या बागेमध्ये त्यांच्या बागेमध्ये सध्याचा काय फरक जाणवतो तुम्ही जर बागा पाहिल्या? आमच्या बागेमध्ये तरी सध्या ग्रोथ जास्त दिसते, हिरवळ जास्त दिसते, एकदम काळी झाडं दिसतात. एकदम काळी झाडं. हा. आणि बाकी फळांना पण चौकशी दिसते बरोबर पूर्णपणे. आता जर बघाय पाहिजे या ना इकडं, आता पहिलं फळ तुमचं एवढं आहे बघा, आतमध्ये दाखवतो मी पहिलं. ओके. आणि त्याच्यानंतर तुमची सेटिंग होऊ राहिली. नंतर सेटिंग चालूच आहे, म्हणजे आता एवढ्यात सेटिंग झालेलं आहे बरोबर. आणि आजपर्यंत बघितलं तर हे खोडाला फळ आहे बघा, आता तुमचं दाखवतो पूर्ण खोडाला फळ. पहिलं सेटिंग झालेलं आहे. बरोबर. टोटली आजपर्यंत आणि हे नवीन सेटिंग झालेलं आहे. काय वाटतं हे नवीन सेटिंग जर पाहिलं आणि त्याची जर लांबी पाहिली? नवीन चमक आहे लांबी. आणि गुच्छ मध्ये सेटिंग झालंय असं पुन्हा श्रेय द्यायला? श्रेयच द्यावं लागेल. अच्छा. इकडच्या भागातील शेतकरी मग मला सांगत होता
काय समस्या आहे त्यांना, त्यांच्या बाबतीमध्ये आता काय समस्या आहे? समस्या म्हणजे फुलगळ, फुलगळीचं प्रमाण होते आणि सनबर्निंगचं प्रमाण जास्त, सगळ्यात जास्त. बरं, एवढ्या टेम्परेचर मध्ये तुमचं तर कुठं सनबर्निंग नाही अजून, आपलं तर कधी नाहीच अजून, काही विषयच नाही ह्याच्यामध्ये. आता बघा ना, इकडच्या साईडला जर बघाय गेलो आपण तर अशा खालीपर्यंत गुच्छमध्ये सेटिंग झालेत बघा. आत आतमध्ये जर पाहिलं पूर्ण खोडापडी फट आहे, म्हणजे नुसतं खालीच नाहीये, वरपर्यंत जरी पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय? सेटिंग दिसतंय वरपर्यंत. ओके, काय सांगाल इकडचे जे तमाम शेतकरी दोन भागातले, अशा सगळ्या शेतकऱ्यांना तुमचा अनुभव काय सांगाल? तर मी तर ते सांगेल की सिटीचंच शेड्यूल वापरलं तर फायद्यात पडेल, कारण केमिकलवर नंतर नंतर बागा जास्त काळ टिकण्याची शाश्वती नाहीच आहे. ओके, माझा तर पहिलाच अनुभव आहे, अनुभव जास्त नाही, पण आहे हिशोबावरून तरी माझे इतर बागांपेक्षा बाग चकाकी दिसते, काळोखी दिसते, ग्रोथ जास्त. हा समाधानी तर आहे. साधारण कृषी अमृतचा पहिल्या ह्याला किती बेसो डोस गेला पर झाडाला? पहिल्यांदा काय 1 किलो टाकलेला, 1 किलो पर्यंत पहिल्या वर्षी झाड असल्यामुळे. ओके, सॉइल चार्जर किती लिटर गेला असं? सॉइल चार्जर 40-50 लिटर गेला असं आतापर्यंत. फ्रूट चार्जर? फ्रूट चार्जर 30 लिटर. ओके, प्रत्येक फवारणीत फ्रूट चार्जर घ्यायला? हा, प्रत्येक केळीच्या पण आणि वर्षीच्या पण, प्रत्येक ह्याच्यामध्ये फ्रूट चार्जर घ्यायला. आणि ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये सातत्याने सॉइल चार्जर घ्यायला? सॉइल चार्जर. ओके ओके ओके. तर इथं मार्गदर्शन तुम्हाला कोण करतं? मार्गदर्शन तसं शिंदे साहेबच. ओके, शिंदे साहेब आबा पण आहेत. ओके, आणि संतोष दोघांचा पण परिचय घेऊया. नमस्कार, तुमचा परिचय द्या. मी संतोष एका शिंदे. ओके, पाटस. ओके, तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96-23-76-0787. ओके, नमस्ते. नमस्ते. तुमचाही परिचय द्या. शंकर शिंदे राहू. मोबाईल नंबर सांगा. 98-41-77-88. आता इथं जे शेतकरी आहेत ज्यांना प्रॉब्लेम भरपूर प्रमाणात येऊ राहिलेत बागांसारख्या क्षेत्रामध्ये, म्हणजे मी तर राहू मध्ये असं ऐकलं की बोटामध्ये एवढ्याच बागा राहिले ते, बाकी सगळं ऊस क्षेत्र झालं. हा, तर काय अशा शेतकऱ्याला सांगाल की त्यांचं कुठं चुकतं असं तुम्हाला काय वाटतं आणि काय सुधारणा करायला पाहिजेत? चुकतं म्हणजे झाडांकडून अपेक्षा जास्त. ओके, आणि त्याच्यात त्यांना आता केमिकलचा फवारा जास्त होतो, फवारण्यांचं प्रमाण जास्त, 70-80 गरज नसताना. ओके ओके ओके. आणि तुम्ही आतमध्ये पाहिलं बघा, आता मी दाखवतो शेतकऱ्यांना एक शेवटचं, आतमध्ये असं खोडाला फळ झालं, शेड झाले बघा, आणि ते साईज बी कसा युनिफॉर्म साईज आहे बघा, बघा त्याची आहे का नाही. हे फक्त एस सिटी वैदिक मुळेच होऊ शकतं. पाईपलाईनलाच नळ काढल्यासारखं झालं आहे का नाही, पाईपलाईनलाच नळ काढला. एकदम बेस्ट, एकदम बेस्ट. धन्यवाद, थँक्यू.